मैं आता तुम्हारा श्लोक असा आहे ना, 29 चा नंतरचा श्लोक आहे, पाचवा अध्याय, पाचवा अध्याय 29 श्लोकाची पुढच्या लाईन आहे. अथा छर्दी निदानम, छर्दी दोषैहि पृथक् सर्वैहि दुष्टैहि अर्थैहि च पंचमी. की छर्दी रोग जो आहे तो दोषही पृथक, म्हणजे प्रत्येक सेपरेट दोषाने होणारा, आणि दुष्टही अर्थही दुष्ट अर्थाने होणारा, आणि सर्वही म्हणजे सन्निपाताने होणारा, असा तो पाच प्रकारची छर्दी आहे. टीका वाचतोय आपण. अरुण दत्त म्हणतायत, पृथक म्हणजे प्रत्येक दोषही म्हणजे वात पित्त कफही छर्दी भवेत. वात पित्त कफापासून छर्दी होते. सन्निपाती तैही त्रिभीही अपि छर्दी स्यात. सन्निपातापासून तिघांपासून पण सर्दी होऊ शकते. तथा दुष्टैही, तथा दुष्टैही दुष्टापासून, दुष्ट म्हणजे न इष्ट असं. अनभी प्रेतैही शब्दादिभी च पंचमी छर्दीर भवेत. अनभिप्रेत जे अभिप्रेत नाही, जे आवडत नाही आहे, अशा शब्दाभि शब्दांपासून, शब्दाभि जे शब्दाभि बहुवचन आहे, गोष्टींपासून पाच प्रकार, पाचवी पंचमी छर्दी भवेत. पाचवी छर्दी उलटी होते. पूर्ववत पंचमी इति एतत् नियमार्थम, हा जो पाच आहे शब्द हा नियमार्थासाठी आहे. पाच प्रकारची छर्दी असा नियम आहे, नियमार्थासाठी आहे. दुष्टानाम ही अर्थानाम बहुत्वात बहव छर्दयोः भवन्ति इति आशंक्यते. तथा शंकानिवृत्तये द्विष्टार्थ योगजा एक एव छर्दी इति उक्तम. ते सांगतायत की दुष्टार्थ जे आहेत, दुष्टार्थ ही अर्थानाम, दुष्टानाम ही अर्थानाम, दुष्ट दुष्टानाम ह्याला अनेक कारण आहेत, है ना. एकच काय दुष्टार्थ आहे असं नाही. घाण पाहिल्याने, घाण वास घेतल्याने, घाण बघितल्याने, घाण अशा पद्धतीचं अनेक त्याला कारण आहे दुष्टार्थाला. आणि त्यामुळे खूप छर्द्या होतील. प्रत्येक जर कारण बघितलं तर खूप छर्द्या होतील, पण तसं ते नाही आहे. ती सगळी कारणं आपण एकातच घेतली आहे, जसं आपण वर कसे नियम केले त्या पद्धतीने. जसं आपण आरोचक घेतलं ना, संतापने, मनसंतापातून आरोचक होतं, तर मनसंताप क्रोध शोक अशा वेगवेगळ्या कारणातून होऊ शकतो. तर नियमार्थ आपण एक मनसंताप घेतला, त्याची बाकीची सगळी कारणं ते एका मनसंतापात घेतली. तर अशा पद्धतीने ही दुष्ट अर्थाची अनेक जी कारणं आहेत ती सगळी एकाच ह्याच्यात घेतली, आणि त्यामुळे तुम्हाला शंका पडायला नको. किती भवंती किती आशंक्यते तथा शंका निवृत्तजे द्वि अर्थ द्विष्टार्थ योगजा एक, यासाठी आम्ही सर्दी ही एक एव छर्दीर उक्तम अशी आम्ही एकच छर्दी सांगितली दुष्ट अर्थाची. हेमाद्री काय म्हणतच नाही त्याच्यावर, हेमाद्रीने काही टीकाच नाही त्यात केलेली आहे. आता 30व्या श्लोकाला आलोय आपण. उदानो विकृतो दोषान सर्वासु अपि ऊर्ध्वम् अस्य इति. उदान जो आहे विकृत होऊन सर्व दोषांना, दोषां म्हणजे बहुवचन आहे द्वितीया, सर्व दोषांना काय करतो, ऊर्ध्वम वर नेतो. उदाहरणार्थ वायू विकृत
सर्वानपि दोषान् वात पित्त कफान् ऊर्ध्वम् अस्यति क्षिपति अपि शब्द एव अर्थः सर्वसु एव शरदेषु इति अर्थः कि उदान जो आहे वायु विकृत होऊन सर्व दोषांना ऊर्ध्वम् अस्यति म्हणजे क्षिपति वर तो फेकतो अपि शब्द इथे यासाठी वापरला आहे हे वार्ताः की सर्वच छर्दींमध्ये अशा पद्धतीचा हा अर्थ अपेक्षित आहे अशा पद्धतीच्या घटना घडतात की वायू वर फेकतो दोषांना असं ते म्हणतात काही कठीण काही नाही या काही श्लोकांमध्ये सोपं आहे सगळं तासु उत्क्लेश तासु हासु ह्रस्व आहे ना आणि उत्क्लेश आला त्याचा उ म्हणून तो सु हा दीर्घ झाला सवर्ण दीर्घ संधी तासु उत्क्लेश हास्य लवण लावण्य हास्य लावण्य प्रसेक प्रसेका तो माझं प्रिंटिंग झालेलं नाही प्रसेका प्रसेका अरुचयो अग्रगा अग्रगा म्हणजे सुरुवातीला की सुरुवातीला काय लक्षणं दिसतात उत्क्लेश हास्य लावण्य म्हणजे लवणयुक्त असं हा प्रसेक दिसत आणि काय दिसत अरुची दिसते हा ही सुरुवातीला लक्षण दिसतात तासू म्हणजे त्यामध्ये छर्दीमध्ये उत्क्लेशाद उत्क्लेशादी अग्रगा अग्र आदी लक्षण दिसतात म्हणजे प्रागरूप दिसतात अग्रे गच्छंती प्रागरूप प्रागरूप तयोहो उद्भवंती जी प्रागरूप दिसतात जी काय म्हणतात ते जी पुढे जाणारी जी लक्षणं आहेत अग्रे गच्छती म्हणजे पुढे जाणारी जी प्रागरूप आहेत ती दिसतात त्याला प्रागरूप असं म्हणतात असं ते म्हणतायत उत्क्लेश हा म्हणजे काय स्वस्थान एव मूर्तस्य दोष दोषस्योदयो बुद्बुदवत उत्थानम ही ते म्हणत आहे उत्क्लेश म्हणजे स्वस्थानापासून मूर्त जो दोष आहे तो काय होतो बुद्बुदवत उत्थानम म्हणजे बुडबुडायल्यासारखा वर येतो म्हणजे एक त्याला गती मिळते अशा पद्धतीने वर येण्याची बुडबुडे कसे पेप्सी कोको कोलाच्या बॉटल मध्ये असे बुडबुडे कसे वर येतात तशा पद्धतीची उत्थान उत्थान ते वर येतात असं ते सांगतात पुढचा श्लोक आहे 31 श्लोक आलोय आपण नाभी पृष्ठम रुजन वायु नाभी पृष्ठम रुजन वायु कंटिन्युअस टेन्स दाखवते ना नाभी पृष्ठाला वेदना करून वायु कंटिन्युअस टेन्स पार्श्वे च आहारम उत्क्षिपे की पार्श्वभागी जाऊन आहाराचं आहाराला काय करतो उत्क्षिपेत म्हणजे वर फेकतो क्षिपण म्हणजे फेकणे उत्क्षिपण म्हणजे वर फेकणे उद्गच्छती म्हणजे वर जाणे तर असा तो वर फेकतो आहाराला त्या मराठी भाषांतरामध्ये वेगळं दिलेलं येत आहाराला बाजूला टाकतो लिहिले बाजूला वर फेकतो ततो विच्छिन्नम अन्नम अल्प अल्पम कषायम हे नीलम वमेत तर ते अन्न कसं असत विच्छिन्न विशिष्टेन चिन्नम चिन्नम छिन्न छिन्न असत ते अन्न तुकडे तुकडे असतात आणि अल्प अल्पम थोड थोड कषायम तुरट रसाच हे नीलम हे संयुक्त असं तो वमेत अशी उलटी करतो वाताच्या छर्दी सांगता येते शब्दोद्गार युतम शब्दोद उद्गार युतम कृष्णम अच्छम
कृच्छ्रेण वेगयुक्त आवाज करत असते कृष्णयुक्त, अच्छ म्हणजे पातळ, कृच्छ्रेण म्हणजे वेदनायुक्त वेगवत अशी छर्दी होते. कालास्य सॉरी कासास्य शोष रुन मूर्ध रुन मूर्ध्व स्वर पीडा लमान्वित, कासामध्ये शोष होतो, हृदय मूर्ध म्हणजे हृदयाला डोक्याला स्वराला पीडा होतो, क्लमान्वित होतो, क्लेम क्लम होतो. ग्लानी येते अशा पद्धतीचं वाचायची छर्दी आहे. त्याची टीका वाचूया आपण. वायु कासादीनाम कासादीमान इदम इदम कुर्वन वमेत, कि वायु कासादी मान कासादी कासादी होऊन कासादी होऊन इदम इदम हे कुर्वन वमेत हे करून उलटी करतो. हे करून म्हणजे आता ती लक्षणं जयती हे करून उलटी होते, छर्दीम करोती म्हणजे उलटी करतो. नाभीम पृष्ठम च रुजन म्हणजे पीडेन, नाभी आणि पृष्ठामध्ये रुजा होते, पीडा होते. पार्श्वेच रुदन रुजन म्हणजे पार्श्वभागी पण पीडा होते. आहारम उत्क्षिपेत ऊर्ध्वम प्रेरयेत, आहार हे वरच्या दिशेने तो फेकतो, ऊर्ध्वम प्रेरयेत वरच्या दिशेने फेकतो, प्रेरणा देतो आहाराला वरच्या दिशेने जाण्यासाठी. ततः तस्माद् आहारस्य ऊर्ध्वगमन अनंतरम ऊर्ध्वगमनात अनंतरम विच्छिन्नम कृत्वा तद निरंतरम, म्हणजे आहाराचं ऊर्ध्वगमन करतो आणि विच्छिन्न करतो आहाराला, तुकडे तुकडे करतो, असं निरंतर कंटिन्युअस करतो, न निरंतरम कंटिन्युअस करत नाही, एकदा उलटी झाली परत थांबतो, एकदा उलटी झाली परत थांबतो, हा असं विच्छिन्न करत करत ती उलटी होते. अल्पाल्पम अल्पम कृत्वा थोडी थोडी उलटी होते. कषायम वमे म्हणजे न मधुरादी अन्यतम म्हणजे मधुरादी रस त्याला नाही जाणवत, तुरट सगळं जाणवतं तोंडात असं. तथा फेनिलम फेनयुक्तम, ही फेनिल म्हणजे फेनयुक्त फेसाळ असं. फेनिलम इति फेनादी लच्च इति लच्च, तर फेनिल जो शब्द बनलाय कसा ते सांगत आहेत की इथे लच प्रत्यय लागलाय. कुठल्यानुसार फेनादी लच, फेनादी लच हा पाणिनीय सूत्र आहे. फेनादी लच च असं ते सूत्र आहे. त्याचा अर्थ असा आहे की फेन हा जो शब्द आहे म्हणजे फेस, फेस या शब्दाला तीन प्रत्यय लागतात. फेस या शब्दाला फेन म्हणजे मराठी संस्कृतमध्ये त्याला फेन म्हणतात, तर फेन या शब्दाला तीन प्रत्यय लागतात, एक इलच एक लच आणि एक मतुम, मतुप प्रत्यय लागतो. एक लच लागतो, एक इलच लागतो आणि एक मतुप लागतो. तर इलच प्रत्यय लागला तर फेनिल शब्द होतो. इलच प्रत्यय लागला तर फेनिल शब्द होतो, लच प्रत्यय लागला तर फेनल होतो शब्द फेनल, आणि मतुम प्रत्यय लागला तर फेनवत असा शब्द होतो. तर तिघांचे अर्थ एकच आहेत, फक्त प्रत्यय बदलतात आणि त्यामुळे हे होतं फेनिलम फेनल आणि फेनवत, तिघांचा अर्थ फेसासारखा अशा पद्धतीने घेतात. तर ती तीन प्रत्यय लागतात त्या सूत्रानुसार, हे पाणिनी सूत्र आहे. जे जे सूत्र पाणिनी असतात ती अशी दोन याच्यामध्ये मार्क मध्ये केलेली असतात. तर हा लच प्रत्यय लागून आम्ही हा फेनिलम असा शब्द केला आहे असं ते म्हणतात. लिहून कोणी घेत असेल तर लिहून घ्या, अशी सूत्र असतात ना पाणी अशा अंडरलाईन करायची, तर कि हे पाणीने सूत्राचा अर्थ असा होतो की पेन शब्दाला तीन प्रत्यय लागतात, इलच प्रत्यय लागतो, लच प्रत्यय लागतो आणि मतुप प्रत्यय लागतो, मतुप आणि त्यानुसार फेनिल शब्द होतो
फेनाला शब्द होतो आणि फेनावत असं तीन शब्द होतात. तिघांचाही अर्थ सेम. तथा शब्द युतम उद्गार युतम, तथा शब्द युत म्हणजे उद्गार युत, म्हणजे ढेकर देत देत अशा पद्धती उद्गार उद्गार येते. उद्गार युत ही उलटी येते. तथा कृष्णम म्हणजे काळ्या वर्णाची कृष्णवर्णीय, तथा अच्छम म्हणजे तनु तनु म्हणजे पातळ, तथा कृच्छ्रेण कथम कथंचित न यथा सुखम, कृच्छ्रेण म्हणजे कथम म्हणजे कशी, कथंचित कशाही प्रकारे, न यथा सुखम पण वेदना सुख न देणारी अशी ती उलटी असते. कशीही असू दे पण ती सुख न देणारी अशी असते असं ते सांगतात. तथा वेगवत म्हणजे वेगयुतम, वेगानी युत अशी वेगवान अशी छर्दी वातज छर्दीमध्ये ही लक्षणं दिसतात. तेहतीसावा श्लोक पित्तात क्षारोदकम निभम धूम्रम हरित पीतकम, की पित्तज छर्दीमध्ये क्षारोदक सारखं उलटी होते. धूम्रम धूम्रमचा अर्थ काय, धूम्रमचा अर्थ कृष्ण लोहित वर्णम, धूम्रमचा अर्थ काय कृष्ण लोहित वर्णम. इथं काय लिहिले बघा मराठीत, कृष्ण लोहित म्हणजे काळ लालसर अशा पद्धतीच उलटी होते. हरित पीतकम हरित पीतकम हिरवी पिवळी, स अश्रुक आम्लम म्हणजे रक्त पडत, अश्रुक आम्लम आंबट, कटुष्णम च तृण मूर्छा ताप दाहवत, अशा प्रकारची लक्षणे ही पित्ताच्या छर्दीमध्ये दिसतात. कटुष्ण पित्तात जे टिकाव असतो, पित्तात क्षारोदक सदृशाधिकम वमेत, पित्तामध्ये पित्तापासून पंचमी आहे एक वचन ना, पित्तात क्षारोदक सदृशाधिकम क्षारोदकासारखं, क्षारोदक सदृश क्षारोदकासारखं काय दिसतं वमेत तो उलटी करतो क्षाराच्या पाण्यासारखी. तथा तृणमूर्छा तापदाह विद्यंते, यस्मित यस्मिन तत एव तृष्णादियुक्तम यथा भवति तथा वमेत, की तृणमूर्छा दाह असा असलेल्या छर्दीमध्ये जी तृष्णादियुक्त जी आहे यथा भवती तथा वमेत, तशी तशी ती जी असते तसा तो उलटी करतो. म्हणजे ते लक्षण सहित तो उलटी होते त्याला, म्हणजे उलटी पण होते आणि तहान पण लागते अशा पद्धतीचं मूर्छा पण, ती उलटी करतानाच चक्कर येते, उलटी करतानाच दाह असतो अशा पद्धतीचं लक्षण कृष्णादियुक्त यथा भवती तथा वमेत दिसतात. हे मद्रेला काही बोलायचं नाही आहे. चौतीसावा श्लोक कफात स्निग्धम घनम शीतम श्लेष्म आगं श्लेष्म श्लेष्मात श्लेष्मात सॉरी श्लेष्म तंतु गवाक्षितम मधुरम लवणम भूरी प्रसक्तम लोम लोह प्रसक्तम लोम हर्षणम मुख श्वेतुम माधुर्यम तंद्रारुल्लास पासवान. तर कफापासून जी सर्दी चर्दी होते कफात ती कशी आहे, तर स्निग्ध आहे, घन आहे, शीत आहे, श्लेष्म आहे, श्लेष्म तंतु म्हणजे कफाचे तंतु असतात तसा आहे. गवाक्षितम गवाक्षितम म्हणजे जाळीदार, आपण हे करतो ना अशा गाळ्या नसतात काय, पूर्वीची हे नव्हती का
विणलेली बेड बेड असायची ना, ढाब्यावर बिब्यावर बसायला बेड असतात, तसं ते विणलेल्या दोऱ्या कशा असतात, त्याला तशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे ना, त्याला गवाक्षितं म्हणतात. तशा पद्धतीचं उलटी होते, कफाचे तंतू असे विणलेले जाळीदार असे असतात. मधुरम, लवणम, मधुर, लवण आणि भुरी प्रसक्तम. भुरी म्हणजे मोठ्या प्रमाणात काय असतं, प्रसक्त असतं, मोठ्या प्रमाणात प्रसक्त असतं. एक नंबर काय लिहिलंय बरं, प्रसक्तचा अर्थ निरंतरम बद्धम वा, चिकटलेली घट्ट अशी. आणि लोमहर्ष, लोमहर्ष असतो. नंतर काय सांगितलंय की मुख श्वेतु माधुर्यम, माधुर्यम तंद्रा रोल्लास कासवान, की तोंडाला सूज असते, मुख श्वेतु माधुर आणि तोंड गोड असतं, गोड झालेलं असतं, माधुर्यम आणि तंद्रा असतो, रुल्लास असतो आणि कास असतो. ठीक आहे, तर ही कफा टीका आहे जी कफात स्निग्धादिकम वमेत, कफापासून स्निग्धादिक स्निग्धाशी उलटी होते. तथा श्लेष्मणा संबंधीना तंतु जाले न गवाक्षण, आणि हा श्लेष्माचा संबंध आहे, श्लेष्माची तंतू कफाचे तंतू जाळीसारखे अशी उलटी होते. तथा तथा मुखश्वेत्वादिमानः, मुखश्वेत्वादिमानः म्हणजे तोंड पूर्ण सुजल्यासारखं होतं. तथा मधुरादिकं भवेत, अशी मधुराची मधुर रसाची उलटी होते. बाज बाज म्हणतात वाटतं त्या ह्याला, त्या बेडला, औरंगाबाद साईडला. ठीक आहे, आता हेमाद्रीचं काय, हेमाद्री काय म्हणत नाही. पण काय म्हणू नको. आता पुढचा श्लोक आहे, सर्व लिंगा मलैहि सर्वैहि रिष्ट उक्ता याच ताम त्यजेत. की जी सर्व लिंग म्हणजे सर्व लिंग म्हणजे सर्व लक्षणांनी युक्त मलैहि मलांद्वारे सर्वैहि रिष्ट उक्ता, ही जी रिष्ट अध्यायामध्ये अरिष्ट अध्यायामध्ये जी सांगितली आहे, यामच ती ताम वजे, ती काय करायचं, जी सांगितली आहे ती तिचा त्याग करायचा. सर्वलिंगा छर्दी ही सर्वई मलई ही, सर्व मलापासून सर्व दोषांपासून होणारी ही छर्दी आहे, सर्वलिंगा छर्दी आहे. वातपित्त कपई ही संनिपातई ही भवे, ही तिन्ही दोषांपासून जी झालेली संनिपातापासून झाली आहे ती जी आहे ती, न केवलम त्रिदोष, न केवलम त्रिभी दोषैहि सर्वलिंगाः याच रिष्ट उक्ताः विकृति विज्ञानी अध्याये छर्दी वेगवती इत्यादीनां ग्रंथेन उक्ताः सापि सर्वलिंगाः. ते सांगतात की न केवलम त्रिभी दोषैहि सर्वलिंगाः, तिन्ही दोषांपासून झालेली जी आहे सर्वलिंगयुक्त तीच नाहीये, म्हणजे संनिपातिकच छर्दी नाहीये, तर जी संनिपातिक नसली, तिन्ही दोषांपासून जरी नसली तरी जी विकृती विज्ञानी अध्यायामध्ये जी लक्षणं सांगितलेली आहेत छर्दी वेगवती इत्यादी नाम, ही सगळी जी लक्षणांनी युक्त जी आहे छर्दी सा अपि सर्वलिंगा हा दोषत्रयण त्रय लक्षण उपत्ति, की ती छर्दी आपण वर्ज करायची आहे, ही छर्दी आपण त्या ट्रीटमेंट द्यायची नाहीये अशा पद्धतीने. ताम त्याचे ती तिचा त्याग करायचा आहे. न चिकित्सेत, ही चिकित्सा नाही द्यायची. न तू रिष्टोक्ता या छर्दी ताम त्याचे किती व्याख्याये, की रिष्ट रिष्टामध्ये म्हणजे अरिष्टामध्ये जी उत्पन्न झालेली म्हणजे त्या अध्यायात सांगितलेली जी छर्दी आहे त्याचा त्याग करायचा आहे असं आम्ही इथं सांगत आहोत. तस्य रिष्टत्वेन एव असाध्यत्व त्वस्य प्रतिपादितात, आणि ते अरिष्टच असल्यामुळे, ती अरिष्टाचीच लक्षण असल्यामुळे त्याच असाध्यत्व हे प्रतिपादन केलेलंच आहे ऑलरेडी, त्याचं असाध्यत्व हे
ऑलरेडी सांगितलेलंच आहे, त्यामुळे ते काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे विकृती विज्ञानी अध्यायामध्ये शारीरिक काही लक्षणं दिली असतील, असाध्य लक्षणं, तर ती लक्षणं युक्त जरी सर्दी असली तरी तिचा त्याग करायचा आहे, आणि संधिपातिक असेल तरी तिचा त्याग करायचा, असं ते सांगत आहे. आता पुढचं श्लोक आहे 36वा. होती अमेध्या असुची दुष्ट दर्शन श्रवणादिभिः तप्ते चित्ते दृष्टे दृष्टि क्लिष्टे छर्दी दुष्टार्थ योगजा. होती अमेध्या, अर्धा तास झाल्यावर लोक जॉईन झाल्यावर सकाळ ना. होती म्हणजे काय? गाण वाचणे. आपण 36व्या श्लोकाला आलो जे नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी. अमेध्या म्हणजे जन्मेध्य नसलेलं असं, असुची चांगलं नाहीये असं, द्विष्ट दर्शन म्हणजे जे वाईट दर्शन आहे, जे अपेक्षित दर्शन नाहीये असं, श्रवणादिभिही म्हणजे वाईट शब्दही, तप्ते चित्ते दृष्टी क्लेश आहे. त्याने काय होतं, तप्ते चित्त, चित्त तप्त होतं आणि हृदयामध्ये क्लेश निर्माण होतो, आणि अशी छर्दी दिष्टार्थ योग जी छर्दी आहे असं ते म्हणतात. तर हृदयादिभिही तप्ते, हृदय इत्यादी कारणांपासून तप्त झालेलं चित्त, उपतप्ते मनसे म्हणजे मन मन पण तप्त होतं, तथा तैही एव उत्त्याभिही, उत्त्याभिही त्या सगळ्या कारणांनी क्लिष्टे म्हणजे पीडित होत हृदय या जायते छर्दी सा दुष्ट, ही हृदयापासून जी होते हृदयाची होते छर्दी सा दुष्ट, हृदय म्हणजे मन हा, सा दुष्टार्थ योगजा छर्दी रुच्यते, ती दुष्टार्थ योगज छर्दी आहे. आदी प्रकारे म्हणजे आदी प्रकार सांगितलेले सगळी, यथा आकृती गणेशू, आकृती गणेशू ला यथा हा शब्द आकृती गणेशू साठी आहे. कसं आहे, पूर्वी काही साहित्यात ना म्हणजे पाणिनी व्याकरण, पाणिनी जैव व्याकरणाचं सगळं बद्ध केलं, त्याच्या आधीही संस्कृत बोलली जायची भाषा, आणि त्याच्या आधीही संस्कृत होतीच. तर पाणिनीने काय केलं, तिला सूत्रबद्ध केलं, तिला व्याकरणबद्ध केलं आणि एकदम व्यवस्थित प्रोग्राम केलं त्या भाषेला. ती भाषा साहित्याच्या कसोटी व्याकरणाच्या कसोटीवर अतिशय सुंदर पद्धतीने उतरवण्यासाठी त्याने सगळे प्रयत्न केले. पाणिनीय अष्टाध्यायी त्याने लिहिलं पाणिनीने, आणि त्या भाषेला एक हे दिलं, सामर्थ्य दिलं असं म्हणता येईल. पण त्याच्या आधीही काही ती भाषा उपस्थित होती पाणिनीच्या आधीही, त्यामुळे काही जे व्यवहारामधील शब्द होते पूर्वीच्या पाणिनीच्या आधी म्हणजे भोजराजा पासून, ती भोजराजाने पण संस्कृतवर म्हणजे व्याकरण लिहिलेलं आहे, व्याकरणाचा ग्रंथ लिहिलेला आहे भोजराजाने, त्याच्या काळीही संस्कृत होती भाषा, म्हणजे सर्व लोक संस्कृत मध्ये बोलायचे, मुख्य म्हणजे मातृभाषा होती असं उल्लेख आहे ग्रंथामध्ये. तर त्यावेळी भोजराजानेही संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिले आहे, संस्कृत मध्ये व्याकरण लिहिले आहे, त्याचं नाव आहे त्या ग्रंथाचं व्याकरणाच्या व्याकरण असं काहीतरी आहे नाव, तर ते लिहिले. तर ती जी लोकांमध्ये व्यवहारामध्ये जी भाषा होती त्याचे काही शब्द होते, काही शब्द असतील, तर ते सगळेच पाणिनी व्याकरणामध्ये आलेले नाही. म्हणजे पाणिनी व्याकरण त्याने जे करताना त्याने एकदम ऍक्युरेट केलं. आता मला मराठी भाषेचं जर व्याकरण करायचं असेल तर मला काही बोली भाषेतले शब्द टाळावे लागतील, कारण त्यांच्यामध्ये व्याकरणाचं सामर्थ्य नसेल कदाचित, पण ते बोली भाषेत शब्द आहेत, म्हणजे ते शब्द अनेक वर्षानुवर्षे प्रचलित आहेत, पण ते
व्याकरणाच्या कसोटीवर ते शब्द बसत नसतील तर ते टाळावे लागणार आहे मला, कारण मला व्याकरण लिहायचंय अशा पद्धतीचं. तर अशा पद्धतीचे काही शब्द टाळले गेलेले आहेत, किंवा विस्ताराचे शब्द असतील त्याला संक्षेपामध्ये केलेलं आहे असं, तर त्यापैकी हे काही शब्द असतात. तर तेव्हापासून ती भाषा होती असं आहे, म्हणजे भोज राजा असा जात होता, म्हणजे अशी गोष्ट आहे ना की जाताना एक असा लाकडाची मोळी बांधणारा माणूस अशी ती मोळी उचलत होता, जड मोळी लाकडाची, आणि त्याला भोज राजा म्हणतो की भुरी भार भयाक्रांता बाधिते स्कंद बाधिती स्कंद येशते, म्हणतो की तू ही मोळी उचलतोयस, हे तुला उचलताना त्रास तर नाही ना होत आहे, बाधिती तुला त्रास तर होत नाही ना, असा तो म्हणतो त्या लाकूड तो उचलणाऱ्या माणसाला. आणि तो माणूस त्याला म्हणतो न एषा बाधी न एषा बाधिते न एषा बाधिते काय बोल न एषा बाधिते यथा बाधिती बाधते, तो असा तो त्या माणूस त्या राजाला म्हणतो की मला ही मोळी उचलून एवढं एवढा त्रास होत नाही जेवढं तुम्ही बाधिते हा जो हे जे क्रियापद आहे हे आत्मनेपदी आहे आणि तुम्ही त्याला परस्मयपदी केलंय, बाधिती बोललात तुम्ही, तर त्याच्यापासून मला जेवढा त्रास होतोय तेवढा त्रास मला या हे उचलताना होत नाहीये, असं तो म्हणतो. म्हणजे न यथा बाधिती राजन न यथा बाधिते राजन यथा बाधिती बाधते, मला जेवढं मला ह्याच्यापासून जेवढी बाधा होत नाही एवढं त्रास होत नाही मोळी उचलताना, जेवढा त्रास मला तुमच्या या चुकीच्या व्याकरणाच्या ह्याच्याने होतोय, असा तो उल्लेख आहे. तर इतकं संस्कृत बोललं जायचं जनसामान्यात. तर असो, तर हे काही सांगण्याचा मुद्दा आहे की काही हे आकृती गणेश हे काही जे आहेत ते पूर्वीच्या ह्याच्यातले शब्द प्रयोग आहेत. ठीक आहे, हेमाद्रीला काय म्हणायचं नाहीये इथे. आता पुढचं जाऊया, पुढे जाऊया. ननु कृम्यादि जान्य कृम्या सॉरी काय कृम्या कृम्ये आदि अजाज्य अन्यांनी अन्यांनी छर्दीशी संभवन्ते संभवंती एव तेषां लक्षणं कस्मात् न उक्तम इत्याते म्हणतात की कोण म्हणतंय हे हेमाद्रींचं पण नाही लिहिलेलं वाक्य. हा इथे अरुणदत्तच म्हणतोय की कृमीआदी कारणातून पण छर्दी होते, कृमींपासून पण छर्दी होऊ शकते, मग तेषां लक्षणं कस्मात् न उक्तम त्याची लक्षणं तुम्ही का सांगितली नाहीत, हा कस्मात न उक्तम का कशापासून तुम्ही सांगितलेलीच नाही ती लक्षणं. तर इति आह आता आम्ही सांगत आहोत, कुठेच त्याची लक्षणांचा उल्लेख तुम्ही केला नाही की कृमीपासून छर्दी होते असा, असं तो म्हणतो. तर आता आम्ही सांगत आहोत वातादीन एव वातापासून वातादीन एव विमृश एत कृमी तृष्णा मदौ कृमी तृष्णा मद कृष्णा कृष्णाम सॉरी हा कृमी तृष्णा कृष्णाम दौ हृदये शूल व्यपतु रुल्लासही विशेषा कृमीजा भवेत. की त्यांनी सांगितलेलं आहे की कृमीपासून होणारी तृष्णापासून होणारी आणि दौ हृदयापासून होणारी जी छर्दी आहे ती कसं आहे ती वातादिनेम मृषेत विमृश म्हणजे वातादिनची जी लक्षणं सांगितलेली आहेत वातादी छर्दीपासूनची तशा पद्धतीनेच या छर्द्या होतात, कुठली कृमी तृष्णा आणि दौ हृदये. नंतर काय सांगितलंय वातादी म्हणजे वातादी म्हणजे वातपित्त कफादी असं तिन्ही, हा तिन्हीपासून जी लक्षणं त्या पद्धतीने ह्याच्यात होतात म्हणजे काय की बाबा वातज कृमी छर्दी तृष्ण वातज कफज कृमी छर्दी पित्तज कृमी छर्दी असे ती प्रकार बनणार तुमचे, किंवा वातज तृष्णा छर्दी वातज पित्तज तृष्णा छर्दी आणि कफज तृष्णाचे असे प्रकार पडणार, किंवा वातज दौ हृदय छर्दी पित्तज दौ हृदय छर्दी म्हणजे त्याची तिन्हांची लक्षणं तुम्हाला त्या तिन्ही कारणांमध्ये दिसणार असं ते म्हणतायत. शूल व्यपतुर उल्लासही विशेषात कृमीजा भवेत की शूल वेदना होणं कंप होणं
आणि व्यपतू आणि रुल्लास आणि रुल्लास होणं, तोंडाला पाणी सुटणं अशा पद्धतीचं, हा उलटीसारखं वाटणं, ही विशेष लक्षणं कृमी छर्दीमध्ये दिसतात. कृमीच्या छर्दीमध्ये ही तीन लक्षणं विशेष करून दिसतात असं ते सांगत आहेत. कृमी हृद्रोग लिंगैश्च, कृमी हृद्रोगाची जी लक्षणं आहेत, कृमीच्या हृद्रोगाची लक्षणं तीच कृमीच्या छर्दीमध्ये दिसतात. म्हणजे कृमीच्या हृद्रोगाची लक्षणं ही ती जी सगळी लक्षणं आहेत तीच कृमीजन्य छर्दीमध्ये दिसतात असं सांगत आहे. किती छर्दी निदान, हा छर्दी निदान अध्याय. कारण बघूया. द्वहृदय, द्वहृदयाचा अर्थ की गर्भिणी पण होतेच, हा पण तोडर नावाच्या लेखकाला, तोडर नावाच्या तंत्रकर्त्याला द्वहृदय म्हणजे गर्भिण्या द्वितीय आदी मासेशु, 2 महिन्याची गर्भिणी जी असते तिलाही द्वहृदय म्हणतात असं कोण म्हणतंय, तोडर म्हणतात. आपल्याला माहिती असावं म्हणून आपण गर्भिणीलाच म्हणतो द्वहृदय, पण तोडर म्हणतो की द्वितीय आदी मासेशु ज्या येते 2 महिन्यांमध्ये जी येते ती. कारणे, कारणे कार्योपचारात कृमी आदि शब्दैः एव छर्दय उच्यन्ते. हाँ, ये कारणे कार्योपचारात, कि कृमी आदि जी कारण आहेत तेच कारण आहे. म्हणजे काय, कि कृमींपासून उत्पन्न झालेली कृमीची छर्दी, याचं कारण पण कृमी आहे आणि याचं कारण पण कृमीच आहे, कार्य पण कृमीच आहे असं ते सांगतायत. की आपण कसं म्हणतो, वाता, वातापासून उत्पन्न झालेला अर्श असं जर म्हणत असेल तर कारण वात आहे, अर्श हे कार्य आहे, पण इथं कृमीच कारण आहे आणि कृमीच कार्य आहे असं ते म्हणतात. कारणे कार्योपचारात कृमी आदि शब्दैही एव छर्दया उच्यन्ते. कृमी तृष्णाम, तृष्णा आम, आम पण आहे नाही का, तृष्णा, तृष्णा, तृष्णाम गर्भिणी दौहृदये, दौहृदये छर्दिशी वातादिने यथायथम स्वलक्षणैः विमृश्येत. कि ही जी कृमीपासून, तृष्णा, तृष्ण्यापासून, आमापासून आणि गर्भिणीमध्ये होणारी जी छर्दी आहे तिची लक्षणं वातादी दोषांपासून जशी असतात तशी तुम्ही घ्यायला पाहिजेत. विमृश्येत म्हणजे विचार येत, लक्ष येत, विचाराने तुम्ही तसा तशी लक्षणं घ्यायला पाहिजेत. नही वातादी, नही वातादीन अंतरेण, अंतरेणही तहा छर्दय कतश्चित अपि संभवंती, की कशा प्रकारे ती संभव होईल, अशी तिन्ही लक्षणं घेतली तर कशा प्रकारे ती संभव होईल सांगतायत, विचारतायत. अतः एव एक, अतः एव एव अकारो अवधारणार्थो अत्र व्यवहारी, की हे लक्षण तुम्हाला, ही सगळं लक्षण कळण्यासाठी, अवधारण म्हणजे तुम्हाला हे इथे तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी मी सांगत आहो, सांगतोय काय, की एवं कृमीजा, कृमीजा कदाचित वायु छर्दी लक्षणो, लक्षणोपेत अथवा पित्तल, पित्तज, पित्तज छर्दी लक्षणोपेताम, कफजल छर्दी लक्षणोपेताम वा यथा यथम लक्ष. कदा कधी कदाचित तुम्हाला कधी कधी कृमीच्या छर्दीमध्ये वाताच्या छर्दीची पण लक्षणं दिसतील, कधी कधी पित्ताच्या पण छर्दीची लक्षणं दिसतील, कधी कधी कफाच्या पण छर्दीची लक्षणं दिसतील असं ते म्हणतात. एवं तृष्णाम, तृष्णा आम दौहृदय छर्दीशी वातादिनम, अशाच प्रकारे तृष्णापासून होणाऱ्या, आमदा, आमापासून होणाऱ्या आणि दौहृदयापासून होणाऱ्या मध्ये पण तशी दिसतील. गर्भिणीमध्ये कधी कधी कफाची उलटी होते, कधी कधी पित्ताची पण उलटी होते, म्हणजे कधी कधी तोंड आंबट पण होत तिचं, कधी कधी त्या प्रेग्नंट बाईला, प्रेग्नंट बाईचं तोंड गोड पण होतं, कधी कधी तिचं तोंड तुरट पण होतं, अशा पद्धतीचं काही होऊ शकतं.
दोषानुसार असं ते म्हणतायत. विशेषेण शूल व्यपतू रुल्लासा कृमीज सर्दीमध्ये विशेष करून ही तीन लक्षणं दिसतात. एक वेदना असते, कंप असतो आणि रुल्लास असतो. तोंडाला पाणी सुटतं अशा पद्धतीचं. कृमीजम भरभरीत ना वदेत कृमी रुद्रोग लक्षणैश्च अनंतरम एव लक्षमाणैः कृमीजा वदेत. आणि म्हणून आम्ही कृमीज सर्दीची लक्षणं ही नंतर अनंतरम एव लक्षमाणैः वक्षमाणैः म्हणजे सांगून कृमीजी सर्दी सांगितलेली आहे. वक्षमाणैः कृमीजाम वदेत, कृमी सर्दी आम्ही सांगितलेली आहे. अधुना रुद्रोगम लीलक्षयीशूर आह आता आम्ही रुद्रोग सांगत आहोत. बस करूया आता एवढं. उद्या रुद्रोग घेऊया म्हणजे अर्ध अर्ध नको व्हायला. 5 मिनिटं कोणाला काही विचारायचं असेल तर मेसेज टाका.